द्या, धर 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 त्याला, या डेंगा खाली खेना पांडगोर घेत त्याला. चल ये महादेव इकडे इकडे, अरे सोडा त्याला इकडे. तुझ्या देठापासून बोलायचं. बोल कबड्डी, बोल बोल कबड्डी, बोल बोल कबड्डी, कबड्डी बोल, मोठा बोल, कबड्डी कबड्डी, हरे त्याला हरा, हे चल कबड्डी 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 कबड्डी, एकूण द्या त्याला. चूक झाली मालक, चूक झाली. अरे माफ करा मालक, तुझ्यामुळे आमची सगळी प्रॉपर्टी गावासमोर उघडी पडली. त्याच काय रे, एकदम माफ करा मालक, तुला सर्व्हिस टाकावी लागेल. घे त्याला, हे गंप्या ये कबड्डीच्या मैदानात. चल हे बाजूला वा, बाजू टेकू लावून घेऊन मी सारखा ऐकायच्यात. चालेल, अरे चालेल काय, चालेल काय, चालेल. आईला इथं आमच्या खिशाला भोक पडायला लागली. त्याच्यापेक्षा तू बायकांच्या कुस्तीत का नाही जात? कोणती रे ती इंटरनॅशनल कुस्ती बायकांची, डब्ल्यू डब्ल्यू एफ. किती टोचून बोलताय. तवा काळी याच चवळीच्या शेंगेच स्वयंवर जितण्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं होतं, इसरला रान खाली काढू का रान? तवा आम्हाला माहित नव्हतं ही चवळीची शेंग एवढा मोठा भोपळा होणार आहे. भोपळा पण माझी ही अवस्था केली कोणी? दिनरात नुसती सर्व्हिस. काय बोलताय वहिनी साहेब? म्हणजे यांची सेवा. अरे सेवा करून करून माणूस बारीक व्हायला पाहिजे. यो साईड इफेक्ट आहे, बघितलं का साईड इफेक्ट? अरे ह्यो साईड इफेक्ट आता आम्हाला नकोसा झालाय. तुझा तो मैत्र किसने आला ना, त्याला भी बघवणार नाही ही माजलेली म्हैस. खबरदार असलं काही वंगाळ बोलाल तर. लग्नाच्या बायको बद्दल असलं बोलवत तरी कसं अभद्र. मला किसने बद्दल ऐकवत तवाची बात अलग होती. बस बस जायला बस झाला आता. नाही बस बस म्हणाले. अरे बायको आहे का आखाड्यातला पैलवान आहे. अख्खं गाव मला विचारत इतकी वर्ष या पैलवानाचं संघ कसं नांदता. नाही मालक, अहो आय चान सांगतो, अहो तुमची अवस्था बघितली ना तर खरंच आम्हाला पण रडायला येत. खर सांगतो रडायला येत. तुझ्या आईला तुझ्या रडायला येतं वैरे. नाही आता बस बस, त्या आईला इतकी वर्ष ह्या पैलवाना संघ नांदलो. बस
चंपबाईला बोलव मड बसवलं त्या भुजंग्याच पटकी येऊन मरल तळपट तळपट होईल मुर्दा बशिवला त्याचा अगो बाई शांता अगो गंपूरावानी मागल्या जन्मी कुठलं पुण्य केलंय कुणास ठाऊक म्हणून त्यांना ही या जन्मी अशी शांता सारखी सेवा करणारी बायको मिळाली हाय हाय ना ग बायानो हसा आज हसताय मला परंतु त्या भुजंग्यामुळे तुमच्यावर अशी येईल ना तेव्हा तुम्हाला ते समजाल अग पण तू कशाला त्यांच्या तोंडाला लागतीस चल की तुम्ही गप्प बसाव अग तुम्हाला काय जाते नुसतं गिळाया इथं माझ्या हाताला भेगा पडत्यात अग अजून याळ गेलेली नाही हे बघ कमला का अगं आपण समजाने जर एकत्र आलो ना तर त्या भुजंग्याला चांगल्या वटणीवर आणू शकतोय हा बोलणं सोपं आहे पण समजा गाव त्यांच्या कबड्डीला घाबरून हाय अगं तुझं काय तुम लढो हम कपडे संभालते हे इथं असं कुजबुजशीन आणि नंतर त्या पाटलींबाईशी जाऊन बोलशीन पाटलींबाई माझी मैत्रीण आहे मला मान्य आहे पण भुजंगराव तर माझा यार नाही ना त्याला नको धडा शिकवाया हे आणजे अगं त्यो मला बी विचारतो लाईन देशील का म्हणून कशी आबरू सांभाळून आहे ती माझी मलाच माहिती आहे बघ बाई बोलत नव्हते काय बाई अग आई अग आई ग पोटात परत कळाली शांते बसव अग जा बाई जा तुझ्या सारख्या अशा ठराविक बायकांच्याच नशिबी असे भोग येतात चला ग अग आई ग अग तू उभी का चल की लवकर म्या काय म्हणते एवढं जिरत नाही तर खायचं कशाला सकाळपासून सहावी खेप आहे अग चल बाहेर दोन डिस्टर्बचा बोर्ड असताना बी तमाशातलं शिपायवानी कसं काय आत आलं तुम्ही सावध करायला आलो कोणाला तुम्हाला मग इकडे कर ना सावध करायला आलो ना तुम्हाला आता सावधगिरी नाही आम्ही भी कुलदीपक अन्नर आम्हाला कुलदीपक हवा आओ सावध यासाठी करायला आलोय वैनी साहेबांनी कबड्डीची टीम बांधायला घेतली आहे ना हे तिला आता कबड्डीची टीम बोचक्याच बांधून ठेवू म्हणाव आणि आता तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका चला निघा अहो पण मालक हे आता आम्ही भी कबड्डीची टीम बांधायचं प्लॅनिंग करतोय चला निघा जाताना दरवाजा बंद करून घे चला चल दरवाजा बंद करून